नमस्कार, छायाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे कुरडेच्या चुऱ्याची भाजी करून दाखवणार आहे. खूप छान अशी टेस्टी अशी लागते. आज मी दाखवणार आहे तुम्हाला, बघा, ह्या कुरडेच्या चुऱ्याचा मी चुलीवरची भाजी करून दाखवणार. तर चुरा घेतला आहे मी, अर्धी ताट चुरा घेतला आहे, एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, तेल घेतलं आहे आणि शेंगदाण्याच कूट आणि तिखट घेतलंय. तर आपण आता तवा ठेवूया. आता आपण कुरड्यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं असं, एक भिजत एक दोन तीन मिनटं भिजत ठेवायचं ह्याला. हे आता दोन तीन मिनटं भिजेपर्यंत आपण आता कांदा भाजून घेऊया. तेल घालून घेऊ आपण, याच्यामध्ये कांदा घालून घेऊ. त्याला लाल कलर येईपर्यंत आपण कांदा भाजून घेऊया. हे बघा, इथं आपला कांदा भाजलेला आहे. आता हे बघा, चुरा आपण घालून घ्यायचा. चांगलं परतून घेत आपण त्याच्यात पाणी बिणी घालायचं नाही, कारण आधीच आपण भिजवलेले आहेत कुरडेचा चुरा. पाणी बिणी घालायचं नाही. हे बघा, याच्यात तिखट टाकून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूट एक चमचा आणि याला परतून घ्यायचं चांगलं. हे एकदम साधी सोपी अशी रेसिपी आहे, पटकन झटपट अशी होणारी. माझी झालेले बघा, कुरडाची चुऱ्याची भाजी करून तयार झालेले आहे. बघा, इथं माझी बघा कुरडाच्या चुऱ्याची भाजी करून तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.